नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मारुती जाधव, आपलं सर्वांचं दळवे डिजिटल अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे आपलं। आज आपण 10वीच्या टेक्स्टबुकमधील ही जी कविता आहे 3.3 स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोवी इव्हिनिंग हे अभ्यासणार आहोत। स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोवी इव्हिनिंग म्हणजे हिम भरलेल्या सायंकाळी जंगलातील क्षणभर विराम किंवा आराम। मग अशा प्रकारची ही कविता, या कवितेचे कवी जे आहेत ते आहेत रॉबर्ट ली फ्रॉस्ट। तर चला या कवितेचं चिटचाट आपण अगोदर घेऊयात। चिटचाटमध्ये फर्स्ट क्वेश्चन विचारला आपल्याला, वेअर डिड यू गो फॉर अ पिकनिक रिसेंटली। तुम्ही सध्या सहलीसाठी किंवा सहलीला कोठे गेला होतात का असा प्रश्न विचारला आपला। तर मग कोठे गेला होतात सहलीला, तर त्या सहलीला गेलेल्या ठिकाणाचं नाव आपल्या या ठिकाणी लिहायचं आहे। मग याचा आन्सर तुम्ही लिहू शकतात, यस आय रिसेंटली वेंट टू लोणावळा। क्वेश्चन सेकंड पहा, हू ऑल अकम्पेन यू, तुमच्यासोबत कंपनी कोणी दिली म्हणजेच तुमच्यासोबत कोण गेलं होतं तुमच्याबरोबर। त्या ठिकाणी तुम्ही तुमच्यासोबत जे कोणी तुमचे फॅमिली मेंबर गेले असतील किंवा तुमच्या स्कूलची ट्रिप गेली असेल सहलीला, तुमचे क्लासमेट किंवा फ्रेंड्स असतील त्यांचे त्या ठिकाणी तुम्ही माहिती लिहू शकतात, माय फॅमिली मेंबर्स अकम्पेन मी किंवा टीचर्स फ्रेंड्स अशा प्रकारे आन्सर तुम्ही लिहू शकतात। थर्ड, त्या ठिकाणी क्वेश्चन विचारला आपल्याला, वाय डीड यू सिलेक्ट दॅट पिकनिक स्पॉट, तुम्ही जो तो पिकनिक स्पॉट निवडला गेला आहे तो का निवडला, मग त्याचं कारण लिहायचं आहे त्या ठिकाणी। मग तेच ठिकाण का निवडलं, दुसरे ठिकाण का निवडले नाहीत असं प्रश्न विचारला आहे। मग त्या ठिकाणी त्याचा आन्सर लिहायचं आहे, बिकॉज इट इज व्हेरी ब्युटिफुल अँड रिफ्रेशिंग क्लायमेट सो वी सिलेक्ट दॅट पिकनिक स्पॉट। किंवा याचा आन्सर आपण असे लिहू शकतो, कारण तो स्पॉट मी कधी पाहिलेला नाही त्यामुळे मी हा स्पॉट निवडलेला आहे। फोर्थ क्वेश्चन, व्हॉट गेम्स फूड्स साईट्स डीड यू एन्जॉय देअर, तुम्ही सहलीला गेल्यानंतर कोणत्या प्रकारचे खेळ अन्नपदार्थ किंवा प्रेक्षणीय स्थळं किंवा ठिकाणं यांचा आनंद घेतलात। मग त्या ठिकाणी जे तुम्ही पिकनिकला गेला होता त्या ठिकाणामध्ये ठिकाणं जे आहेत कोणकोणते पाहिले त्यांचा उल्लेख करू शकतात। जर त्या ठिकाणी समजा तुम्ही लोणावळा गेला आहात तर त्या ठिकाणी लिहू शकतात, आय विजिटेड कार्ले भाजे लेणे केव्ज। किंवा मग कोणत्या समजा एखाद्या मंदिराला जर हे केलं असेल, भेट दिली असेल, तर लोणावळा या ठिकाणी जर तुम्ही वर असा आन्सर लिहिला असेल किंवा जे ठिकाणी तुम्ही गेलात त्याला अनुसारच त्या या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहावं लागेल। लोणावळा गेल्यानंतर त्या ठिकाणी जे स्पॉट आहेत, जसं की मग एकविरा देवीचं टेम्पल आहे ते सुद्धा तुम्ही लिहू शकतात आपण। त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, किंवा फूड विचारलं आपलं, फूड्स म्हणजेच अन्नपदार्थ, जे काही तुम्ही त्या ठिकाणचं विशेष अशी कोणती डिश किंवा फूड खाल्लेलं आहे का ट्रिपला गेल्यानंतर, तुम्ही लिहू शकतात, यस आय एन्जॉय व्हेज नॉनव्हेज जे काय असेल ते पदार्थ कोणते, किंवा डिफरंट पॉईंट्स जे तुम्ही पाहिले त्या ठिकाणी त्या पॉईंट्सचा उल्लेखसुद्धा करू शकतात। अशा प्रकारे या क्वेश्चनचा आन्सर लिहायचं आहे। त्यानंतर व्हॉट डीड यू फील वेन इट वॉज टाईम टू रिटर्न होम, ज्यावेळेस तुम्ही सहलीहून घरी परतलात तेव्हा तुम्हाला काय वाटलं किंवा कसं वाटलेलं आहे। निश्चितच सहलीहून परत आल्यानंतर आपल्याला या गोष्टी ज्या आहेत त्या अविस्मरणीय असतात आणि आपण त्या आपल्या बऱ्याच दिवस लक्षात राहतात। याचा आन्सर लिहू शकतो तुम्ही, द मेमरीज ऑफ अवर प्लीजंट पिकनिक वी आर अनफॉर्गेटेबल, द पिकनिक वॉज अ नाईस चेंज इन आवर डल रुटीन लाईफ, वी रिटर्न होम हॅपीली विथ रिफ्रेश माइंड्स। अशा प्रकारे आन्सर तुम्ही त्याचं लिहू शकतात। तर मग चला पाहूयात या कवितेचे जे कवी आहेत, स्टॉपिंग बाय वुड ऑन अ स्नोवी इव्हनिंग, याचे कवी जे आहेत खूप प्रसिद्ध सुप्रसिद्ध कवी आहेत, रॉबर्ट ली फ्रॉस्ट। यांचा जन्म जो आहे 1874 झाला होता आणि मृत्यू 1963 झालेला आहे। वॉज अॅन अमेरिकन पोएट, ही इज हायली रिगार्डेड फॉर हिज रिअलिस्टिक डिपिकेशन ऑफ रुरल लाईफ अँड हिज कमांड ऑफ अमेरिकन कलोक्युअल स्पीच। हे जे कवी आहेत
सुप्रसिद्ध असे अमेरिकेतले हे कवी आहेत आणि त्यांचं जे साहित्य आहे ग्रामीण जीवन आणि जे निसर्ग निसर्गाशी संबंधितच त्यांनी कविता बऱ्याचशा लिहिलेल्या आहेत आणि त्यांची कवितेची जी रचना आहे ती एकदम साधी सरळ आणि सोपी आहे. सर्व लोकांना म्हणजे पोएम वाचल्यानंतर याचा या कवितेचा अर्थ लक्षात येतो. ही इज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर अँड क्रिटिकली रिस्पेक्टेड अमेरिकन पोएट ऑफ द 20th century. 20व्या शतकातले हे खूप सुप्रसिद्ध आणि आदरणीय असे हे कवी आहेत. ही रिसिव्ड फॉर 4 पुलित्झर प्राईज फॉर पोएट्री आणि त्यांना या साहित्यासाठी म्हणजे असे अशा प्रकारचे कवी आहेत की त्यांना 4 पुलित्झर पुरस्कार मिळाले होते. इन दिस पोएम द पोएट डिस्क्राइब्स अ लिटल इन्सिडंट हॅपनिंग इन अ स्नोवी इव्हिनिंग. ॲज अ ट्रॅव्हलर द पोएट इज फॅसिनेटेड बाय ब्युटिफुल सीन इन द वुड्स. ही स्टॉप टू एन्जॉय बट हिज माइंड अर्जेस हिम टू गो ऑन. ते कवी या कवितेमध्ये कवीने आपल्याला एक सुंदर असा प्रसंग या कवितेमध्ये वर्णन केलेला आहे निसर्गाचा, जे की समजा संध्याकाळची वेळ होती आणि संध्याकाळच्या वेळेमध्ये जे वातावरण होतं ते खूप आल्हाददायक आणि प्रसन्न वातावरण होतं. संध्याकाळच्या वेळेमध्ये बर्फाचा वर्षाव हिमवर्षाव याला म्हणता येईल, हिवाळ्यातील दिवस होते आणि हिमवर्षाव होत होता. आणि मग त्या जंगलामधून जात असताना या संध्याकाळी कशा प्रकारचं दृश्य जंगलामध्ये त्या कवीला अनुभवाला आलेलं आहे या प्रसंगाचं वर्णन करणारे दृश्य या दृश्यावर आधारितच ही कविता त्यांनी लिहिलेली आहे. तर चला पाहूयात पोयम द एक पोयम स्टॉपिंग बाय वुड्स ऑन स्नोवी इव्हिनिंग. फर्स्ट पोयम फर्स्ट स्टांजा या कवितेमध्ये काय सांगितलंय बघा. हुज वुड्स दीज आर आय थिंक आय नो. हुज वुड्स दीज आर आय थिंक आय नो. हिज हाऊस इज इन द विलेज दो. ही विल नॉट सी मी स्टॉपिंग हिअर टू वॉच हिज वुड्स फिल अप विथ स्नो. या पहिल्या कवितेतील ओळ जी आहे त्याच्यातून कवीने सांगितलं आहे की ही वनराई किंवा हे जंगल कोणाचं आहे हे मला माहीत आहे, ठाऊक आहे. हे जंगल कोणाचं आहे, हे जंगल ज्या व्यक्तीचं आहे त्या व्यक्तीचं कोणाचं आहे ते मला माहीत आहे. आणि तो जो व्यक्ती आहे तो त्या दूर खेड्यामध्ये राहतो आणि त्या ठिकाणी त्याचं घर आहे. ही विल नॉट सी मी स्टॉपिंग हिअर. आणि कवी सांगत आहे की मी या जंगलामध्ये त्याच्या जंगलामध्ये थांबलेलो आहे हे त्याला माहीत नाही. आणि त्याला माहीत तर नाहीच, फक्त एवढंच माहीत नाही तर त्याला या ठिकाणी त्याच्या जंगलामध्ये टू वी वॉच हिज वूड फिल अप विथ स्नो. त्याच्या जंगलामध्ये किंवा त्याच्या वनराईमध्ये हा जो बर्फाचा पाऊस पडत आहे किंवा हिमवर्षाव होत जो आहे पूर्ण त्याचं जंगल जे आहे बर्फाने भरून गेलेलं आहे हे सुद्धा त्याला माहीत नाही असं कवी या कवितेतील पहिल्या कडव्यातून सांगत आहे. पहा कवितेतील पहिलं जे कडवं आहे काय सांगितलं आहे की कवी एका जंगलामध्ये उभा आहे आणि ज्या व्यक्तीचं हे जंगल आहे त्या व्यक्तीला कवीला तो व्यक्ती माहिती आहे, त्याचं गावसुद्धा माहिती आहे आणि त्या गावामध्ये ह्याचं घर आहे. गाव खूप दूर आहे आणि त्या जंगलामध्ये कवी थांबला हे त्याच्या ओळखीच्या त्या माणसाला किंवा व्यक्तीला माहीत नाही, तो याला पाहू शकत नाही असं सांगतोय. आणि त्या व्यक्तीला हे पण नाही माहीत की या त्याच्या जंगलामध्ये हा बर्फाचा वर्षाव होत आहे किंवा हिमवर्षाव होत आहे हे माहीत नाही असं कवी या कवितेतील पहिल्या स्टांझामधून सांगत आहे. नेक्स्ट स्टांझा पहा पुढच्या कडव्यातून काय सांगितलं आहे. माय लिटल हॉर्स मस्ट थिंक इट क्वेअर. माय लिटल हॉर्स मस्ट थिंक इट क्वेअर टू स्टॉप विदाउट अ फार्म हाऊस नियर. बिटवीन द वुड्स अँड फ्रोझन लेक द डार्केस्ट इव्हनिंग ऑफ द इयर. या कवितेच्या ओळीतून सांगतोय माय लिटल हॉर्स मस्ट थिंक इट क्वेअर टू स्टॉप विदाउट अ फार्म हाऊस नियर. कवी सांगत आहे की पुढे कवी सांगतोय या ठिकाणी जो माझा घोडा आहे, कवी एकटा नाही त्याच्या प्रवासामध्ये, तो चित्रामध्ये पाहू शकता कवी एका घोड्यावर बसलेला आहे आणि घोडासुद्धा थांबलेला आहे त्या जंगलामध्ये आणि या ठिकाणी हा कवीसुद्धा त्या घोड्यावर बसून आहे. तर मग कवी सांगत आहे की या जंगलामध्ये मी थांबलेलं पाहून माझा हा जो घोडा जो आहे तो सुद्धा संभ्रमात असेल किंवा तो सुद्धा कन्फ्यूज झालेला असेल. माय लिटल हॉर्स थिंक इट प्युअर कन्फ्यूज झाला असेल कशामुळं की स्टॉप विदाउट फार्म हाऊस नियर, कारण की त्या माझ्या घोड्याला दररोज मी माझ्या फार्म हाऊस
जवळच काय करतो, उभा करतो, थांबवतो, पण तो सुद्धा कन्फ्यूज झाला आहे की या ठिकाणी तर जवळपास कुठंही फार्म हाऊस नाही. आणि मग माझ्या मालकानं या ठिकाणी मला का थांबवलेलं असेल किंवा का थांबवलेलं आहे हे समजत नाही नसेल असं तो संभ्रमात असेल असं कवी म्हणत आहे. बिटवीन द वूड अँड फ्रॉझन लेक द डार्केस्ट इव्हनिंग ऑफ द इयर. आणि कवी सांगत आहे या रात ही जी मी ज्या ठिकाणी जो थांबलेलो आहे ते जंगल आणि जो गोठलेला जो बर्फाने गोठलेला तलाव या दोन्हीच्या मध्ये मी या ठिकाणी थांबलेलो आहे. त्या तळ्याच्या गोठलेल्या तळ्याच्या जवळच आणि या ठिकाणी हे जंगलसुद्धा सर्वात गर्द काळोख संध्याकाळ आहे. हे कवी सांगत आहे ही जी संध्याकाळ आहे डार्केस्ट इव्हिनिंग ऑफ द इयर, ही जी संध्याकाळ आहे रात्र आहे ही बहुतेक वर्षातली सर्वात अंधारी रात्र आहे. आणि या अंधाऱ्या रात्रीमध्ये जवळच या ठिकाणी त्या गोठलेल्या तलावापासून जवळ आणि जंगलाच्या मध्ये मला कवीनं किंवा माझ्या मालकाने का उभा केला असेल असा प्रश्न त्या घोडेला पडला असेल असं कवी सांगत आहे. तर बघा सेकंड स्टांजामधून आपण काय अभ्यासलं आहे की कवीने अशी कल्पना केली की घोडासुद्धा घोड्याच्या मनामध्ये विचार येत असतील किंवा संशय एक संभ्रम अवस्था आहे की तो कवी ज्या ठिकाणी थांबलेला आहे त्या ठिकाणी कोणतंही फार्म हाऊस नाही, म्हणजे कोणतंही घोड्याला बांधण्याची जागा किंवा कवीचं घर नाही. तर मग आपले जे मालक आहेत ते या जंगलामध्ये का थांबले असेल, कारण की जवळचे जंग या ठिकाणी या जंगलामध्ये गोठलेला तलाव दिसतोय आणि एकतर ही संध्याकाळ खूप अंधारी रात्र आहे, अंधार पडलेला आहे आणि कवी या ठिकाणी थांबलेले आहेत अशी कल्पना कवीने केलेली आहे. थर्ड स्टांजा पहा कवी काय सांगत आहेत. ही गिव्ज हिज हार्नेस बेल अ शेक टू आस्क इफ देर इज सम मिस्टेक. द ओनली अदर साउंड्स द स्वीप ऑफ इजी विंड अँड डाउनी फ्लेक. कवी सांगत आहे ही गिव्ज हिज हार्नेस बेल अ शेक. कवी म्हणतोय की कवीच्या मनामध्ये सुद्धा येत आहे की म्हणजे तो घोडा म्हणत आहे किंवा घोड्याला तसा प्रश्न पडलेला आहे म्हणून कवी लागतो घोडा विचारत असेल की तो काय करतोय. त्याच्या गळ्यामध्ये घोड्याच्या गळ्यामध्ये एक बेल आहे, घंटी आहे आणि ती घड्याळी घंटी वाजवून मला असा इशारा करत असेल घोडा की मालक तुम्ही इथे का थांबलात, काही गडबड तर नाही ना, आपल्याला घरी जायचं आहे का नाही, अशा प्रकारची प्रश्न म्हणजे तो घोडा मला बहुतेक घंटी वाजवून विचारत आहे असं कवी म्हणतो आहे. द ओनली अदर साउंड्स द स्वीप ऑफ इजी विंड अँड डाउनी डाउनी फ्लेक. कवी सांगत आहे की या ठिकाणी उभा तर केलेला आहे मालकाने, मग याचं कारण काय असेल नेमकं, कारण की मला या ठिकाणी उभा केलेला आहे एक तर अंधारी रात्र आहे मला आणि अंधारामध्ये हा जो घोडा आहे तो म्हणतोय अंधार पडलेला आहे आणि या ठिकाणी मला फक्त आवाज कशाचा येतो, एक तर आम्ही दोघं जणच या ठिकाणी उभा आहोत आणि त्या पूर्ण परिसरामध्ये या हा जो घोडा घंटी वाजवत आहे त्या घंटीचा एक आवाज येत आहे आणि त्याच्यासोबतच मंद वाऱ्याची जी झुळूक आहे त्या झुळुकेचा पिसासारख्या हिमकणांचा जो आवाज होता, नाद होता, तो या ठिकाणी या जंगलामध्ये घुमत आहे असं तो घोडा म्हणत असेल असं कवी सांगत आहे. म्हणजे ज्या कवितेत या कडव्यामधून आपल्याला असं समजलं की या ठिकाणी जो घोडा थांबलेला आहे, घोडा त्याच्या गळ्यामधली बेल वाजवून कवीला सांगत आहे की मालक या ठिकाणी तुम्ही का थांबलात आणि नेमकं आपले या ठिकाणी थांबलात त्यात काही कारण आहे का थांबण्याचं असा प्रश्न त्या घोड्याला पडला असेल. आणि या एकतर या जंगलामध्ये कुणीही नाही आहे, आपण म्हणजे घोडा एक आहे त्याचे मालक आहेत आणि ज्यांच्यासोबत एक म्हणजे या जंगलामध्ये पडत असलेला जो बर्फ आहे तो बर्फ एकदम मंद वाऱ्यासह तो बर्फ या जंगलात पडत आहे एवढाच आवाज त्यांना या ठिकाणी येत आहे. त्यानंतर पुढचा स्टांजा चौथं कडवं पाहूयात. द वूड्स आर लवली डार्क अँड डीप बट आय हॅव प्रॉमिस टू कीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. कवी सांगत आहेत की शेवटच्या या ज्या ओळी आहेत खूप महत्त्वाच्या आहेत. पहा कवी सांगत आहे की ही घनदाट वनराई किंवा हे घनदाट असं जंगल खूप सुंदर दिसत आहे या संध्याकाळच्या वेळेमध्ये, त्याचं गूढ असं सौंदर्य जणू मला मनाला भुरळ घालत आहे, मला या ठिकाणी या निसर्गामध्येच किंवा या परिसरामध्येच रेंगाळत राहावं वाटत आहे. कारण हा परिसर इतका सुंदर, ते वातावरण दिसलं आहे कवीला, दृश्य दिसलेलं आहे की या परिसरामधून पुढं जाण्याची इच्छा
कवीला होत नाही, त्या ठिकाणीच आपली ही संध्याकाळ व्यतीत करावी किंवा त्या ठिकाणीच राहावं असं कवीला वाटत आहे। मग पण कवीला आठवतं, कवी जाणीव करून देतो की असे या म्हणजे कुठे ह्या आयुष्यामध्ये पुढे आणखी आयुष्य जगायचे। द वुड्स आर लवली डार्क अँड डीप, जरी कितीही जंगल सुंदर प्रेमळ आणि चांगलं असलं तरीसुद्धा या अशा मोहाच्या ज्या गोष्टी आहेत, एखाद्या मोहाच्या गोष्टीमध्ये किंवा मोहाला बळी न पडता आय हॅव प्रॉमिस टू कीप, मी एक वचन दिलं आहे माझ्या आयुष्यामध्ये एका ठिकाणी म्हणजे विसावा घ्यायचा आहे का थांबायचं नाही पूर्ण आयुष्यभर। तर असे कितीही जरी मोह आले तर त्या मोहाला जास्त दीर्घकाळ बळी न पडता आपल्याला मला सुद्धा काय करायचं आहे, अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप। कवी सांगत आहे की मी फक्त या जीवनामध्ये इतरांना दिलेली जी काही अनेक वचनं असतील मला, म्हणजे मृत्यूच्या अगोदर किंवा मरण्याच्या अगोदर काही वचनं पूर्ण करायची आहेत मला, काही कामं पूर्ण करायची आहेत, कार्य पूर्ण करायचे आहेत, आणि असे जे वचन किंवा जे काही कामं आहेत, माझे स्वप्न जे आहेत ते पूर्ण करायचे आहेत, या ठिकाणी मला थांबून किंवा विसावा घेऊन चालेल का तर नाही, किंवा आयुष्यामध्ये जर असे प्रलोभनं आली तर बरेचसे प्रलोभनं येत असतात, तसे या प्रलोभनांना क्षणभर मिळणारे जे काही क्षणिक सुख जे आहेत त्या क्षणिक सुखामध्येच न अडकता दीर्घकालीन सुखाच्या मागं लागण्यासाठी किंवा ते मिळवण्यासाठी मला इथून पुढं जावंच लागेल। आणि त्यामुळं कवी सांगतोय अशा मला म्हणजे मरण्याच्या अगोदर किंवा जीवन जोपर्यंत आहे तिथपर्यंत काही मला गोष्टी करायच्या राहिल्या त्या करण्यासाठी त्या ठिकाणी मला आयुष्याची जी वाट आहे ती पुढं चालत राहावी लागणार आहे। आणि त्यामुळं कवी या ठिकाणी अशा प्रकारे या कवितेमधून आपल्याला खूप चांगला आणि महत्त्वाचा संदेश देतो। पा या कवितेचे कवी जे आहेत डबल एकदा सांगतो मी, कवितेचे कवी रॉबर्ट फ्रॉस्ट आहेत, काय आहेत रॉबर्ट फ्रॉस्ट असं त्यांचं नाव आहे, आणि त्यांनी या कवितेमधून आपल्याला खूप महत्त्वाचा आणि मोलाचा संदेश दिला। काय संदेश दिलेला आहे की सांगतात आयुष्यामध्ये आपल्या बरेचसे निसर्गाचं वर्णन तर केलेलंच आहे या कवितेमधून त्यांनी, पण त्यांनी असं पण सांगितलेलं आहे की ही जी आपल्या आयुष्यामध्ये असे बरेचसे प्रलोभनं येतात, बऱ्याच क्षणिक सुख देणाऱ्या गोष्टी येत असतात, पण त्या क्षणिक सुखामध्ये न अडकता क्षणिक सुखाचा विचार न करता दीर्घकाल